पारने तालुक्यातील कानड पठार येथील पारने रोड वरून एका अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरून नेला खरा, मात्र संबंधित गावातील तरुणांनी ती घटना पाहिली. त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांचा उद्देश फसला, पण त्यानंतर मात्र त्या माती फिरू चोरट्यांनी येथील चोरट्यांना पकडण्यास मदत करणाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. सदरचे चोरटे एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी त्या व्यक्तीच्या जनावरांच्या गोठ्यातील जनावरांना अमानुषपणे मारहाण केली. ती जनावरे गोठ्यात मोठ्याने हंबरडा फोडत होती, तरी त्या चोरट्यांना दया आली नाही. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी, पारनेर रोडवर दिनकर सोमवंशी यांच्या घरासमोर त्यांची पुतणी स्वप्नील सोमवंशी यांचा ट्रॅक्टर लावण्यात आला होता. मध्यरात्री 2 सुमारास अज्ञात चोराने ट्रॅक्टरच्या लाईटच्या वायर तोडल्या. घरातील लोकांना आवाज येऊ नये म्हणून त्यांनी ट्रॅक्टर रस्त्यापर्यंत ढकलत नेला. त्यानंतर पोबारा केला. तेथील दुचाकीच्या देखील प्लग व वायर तोडून टाकल्या, जेणेकरून ट्रॅक्टर चोरल्याचे लक्षात आले तरी पाठलाग करता येणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. गावातील स्वप्नील ठुबे व संतोष नवले नगर येथून रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना भेटून गावी कान्हूर पठारला घरी जाण्यास निघाले होते. गावात मुख्य चौकात पोहोचत असताना त्यांना सोनई मंगल कार्यालय येथे ट्रॅक्टर जाताना दिसला. एवढ्या मध्यरात्री हा ओळखीचा वाटणारा ट्रॅक्टर कुठे चालला असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ज्या जागेवर स्वप्नील सोमवंशी यांचा ट्रॅक्टर असतो त्या जागी जाऊन पाहणी केली. तेथे ट्रॅक्टर दिसला नाही. त्यांनी तात्काळ सोमवंशी यांना संपर्क केला. टाकळी ढोकेश्वर मार्गे ट्रॅक्टरच्या मागे गाडीने पाठलाग केला. हॉर्न देऊनही तो थांबत नव्हता. त्यानंतर चोरांना वाटले ट्रॅक्टर काही चोरता येत नाही, त्यामुळे त्यांनी तो ट्रॅक्टर चारी घातला आणि पसार झाले. आपला चोरीचा मनसुबा उधळल्याने ते थोड्या वेळाने माघारी फिरले. टाकी ढोकेश्वर रोडवर स्वप्नील ठुबे यांच्या घरासमोर येऊन ज्या चारचाकीद्वारे आपला पाठलाग करण्यात आला त्यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या. ठुबे यांच्या गोठ्यातील जनावरांनाही मारहाण केली. चोरांनी केलेल्या मारहाणीमुळे जनावर हंबरडा फोडत होते, तरीही चोर मारहाण करीतच राहिले. या हृदयद्रावक घटनेने अख्खा गाव हळहळला आहे. याबाबत स्वप्नील सोमवंशी यांनी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.